गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तब्बल 2000 लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा असलेला आवेश, त्यांची आक्रमकता हे सगळं बघण्यासारखं होतं. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व 2000 लोकप्रतिनिधी यांना फ्रंटलाईन कोविड वर्करचा दर्जा देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे 2000 लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या तुलनेमध्ये प्रत्येकाने 10 माणसांचं जरी मदत केली, त्यांचं काम केलं, तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचं नियोजन आहे ते नियंत्रणात येईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नेमकं काय म्हणाल्यात सविस्तरपणे मुख्यमंत्री आपण पाहूयात. गोय सरकारान आयोजित केल्या ह्या आयच्या व्हर्च्युअल मिटिंगेक आमच्या मदीं आमचे पंचायत मिनिस्टर ज्यांच्यानी तुमकां मार्गदर्शन केलें ते बाब माविन गुदिन्हो आसात, आमचे हे इम्युनायजेशन शेड्युलचे इन्चार्ज डॉक्टर बोरकर हांगासर आसात, तशेंच डायरेक्टर पंचायत व्हर्च्युअली आसात, DMA आसात, सगळे काउन्सिलर्स, सगळे थोडे चेअरपर्सन आसात, थोडे सरपंच आसात, पंच आसात, आमी सगळे जाण म्हाका दिसता ह्या कोरोनाच्या कार्यकाळांत व्हर्च्युअल मिटिंगेन वेगवेगळे फावटी आमी मेळत आसा. तसो पंच सरपंच हांकां म्हाका दिसता म्हाजी तिसरी काय चवथी मिटींग कितें तरी आसा ज्या पद्दतीन हांव व्हर्च्युअली तुमकां सगळ्यांक एड्रेस करता. आयज परत एकदां एड्रेस करण्या फाटीमागची एक 2-3 कारणां आसा. हांव मुद्दाम म्हूण हांव फोकस करतलो त्या मुद्द्याचेर. त्या खातीर काउन्सिलर्स आनी सरपंच पंच हांकां आमी एकत्र रित्या एकदम आपयल्या. आमची जबाबदारी कितें ही आमी सगळ्यांनी समजून घेवपाक जाय. सरकाराची जबाबदारी कितें हे आमी सगळे म्हणजे ऍडवायज करपाक खूप जाण आसात. आमी इररिस्पेक्टीव ऑफ द पॉलिटिक्स आज आमचे पुराय 191 ग्रामपंचायतीतले पंच सरपंच आसात आणि 14 म्युन्सिपाल्टीतले काउन्सिलर्स चेअरपर्सन इवन दो त्यांचे सेक्रेटरीज आपले CEOs हे सगळे जाण आसा. हांव हे मुद्दामून सांगता प्रत्येक जाण सरकाराक वेगवेगळ्या आपल्याक ज्या पद्दतीत जाय त्या पद्दतीत ऍड्रेस म्हणजे ऍडवायज करीत आसात. मामिनान रायटली सांगलें 100 वर्सां पयलीं असली महामारी येयल्ली आमकां आनी तुमकां खबर ना तेन्ना महामारीन त्या कितें जाल्लें आनी तेन्ना अशें सोशल मिडियाय नासलें टिका करपाक. कांय हरकत ना टिका करपाची आसा करुनी म्हाका फरक पडना त्या टिकेचे. आमचें लक्ष आसा, आमचो टार्गेट आसा लोकांचो जीव वाचोवपाक जाय आनी लोकांचो जीव वाचोवपाक जाय जाल्यार आमी कितें करपाक जाय तेजेर आमी म्हाका दिसता भर दिवपाची गरज आसा. बऱ्याचशा जाणांनी पॉलिटिकल ऍडवान्टेज घेवपा खातीर आपले फोटो घातले, मिटिंगो घेतल्यो आनी लॉकडावन सगळ्यांनी डिक्लेर केलें. म्हणजे थोड्या जाणांनी तर आपल्यो कॉन्स्टिट्युएन्सी लॉकडावन केल्यो. म्हाका कळना आतां कॉन्स्टिट्युएन्सी लॉकडावन कश्यो करता त्यो. थोड्या जाणांनी म्हाका दिसता पंचायती लॉकडावन केल्यो, कोणी म्युन्सिपाल्टी लॉकडावन केली. म्हाका तितूर हें ना, आमी राज्यव्यापी कर्फ्यू म्हटलो तेज्याय पेक्षा चड कठीण लॉकडावन आसा हें. आणि आतां वयल्यान सांगतात की हो मातशें मार्केट ओपन कर मरे, आमी पंचायत मातश्यो म्हणजे पंचायतीच्या फुडलें मार्केट दवरलें जाल्यार कितें जातलें. म्हाका फोन करीत आसात, हांव तितूर वचना, म्हाका राजकारणांत पडपाचो ना. फक्त हांव तितकेंच सांगता म्हणजे लॉकडावन म्हटलें आनी प्रसिद्धी मेळली म्हणजे आमचें काम सोंपलें काय कितें. म्हाका काल वायट दिसलें, बोस्तोडाच्या ग्रामपंचायतीत एकट्याची बॉडी क्रिमिनेशन करपा खातीर व्हेली, ताका सरपंच आनी बाकीचे विरोध करता. आरे तो मनीस खंयचो त्या ग्रामपंचायतीत रावनासलो? सहकार्य कोणी करपाचें? आमचें लॉकडावन केलें म्हणजे कितें कोरोना येवचो ना? आरे असल्या काळांत म्हाका दिसता आमी लोकांक सहकार्य करपाक जाय आसलें. म्हाका खबर आसा फर्स्ट टायम जेन्ना म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन एक्स मिनिस्टर डॉक्टर आमोणकर एक्सपायर्ड जालो ताजें क्रिमिनेशन ताज्या गांवांत केलें गेलें. हांव थंय स्वता गेल्लो आनी तेन्ना तर काळ असो आशिल्लो की कोण वचूंकूय भिताले. म्हणजे ह्या परिस्थितीतूय बी म्हणजे आमोण्या गांवांतल्या म्हाज्या लोकांनी क्रिमिनेशन करपाक अलावूय केलें, जी गांवांतले लोकूय ते येयले तो तसो म्हणून न्ही. आतां वेगवेगळ्यो सगळ्यांत पयलीं हांव म्हणटा की हिंदू हेतुल्ली आपली मटग्रामांत आपली मडगांवांतली म्युन्सिपाल्टी आसतले क्रिमिनेशन आसतले. ओके, प्रत्येक कडल्या म्युन्सिपाल्टीचें क्रिमिनेशन आसतलें, तेंच्यांनी सहकार्य. थंय लोक रावना, त्या परिसरांत लोक रावना. म्हाका दिसता पंच सरपंच म्हण आमची तितकीच जबाबदारी आसतली की अशा पद्दतीन तेंकां सहकार्य करपाक जाय, कोणी विरोध करपाक जायना. हांवें पयलींच कित्याक सांगलें तर हो विरोध जो आसा हो खंयच्याच म्युन्सिपाल्टी आनी खंयच्याच ग्रामपंचायतींतल्यान जावचो न्ही. कारण शेवटी आमी जर म्हणटा आसत आमकां लोकांक सहकार्य करपाक जाय आसत, हें खरें सहकार्य आसा. फक्त लॉकडावन म्हटलें आनी पेपरार व्हडली बातमी दिली म्हणून कोरोना वयचो ना. दुसरी गजाल हांव मुद्दामून सांगता, आमच्या 37 सेंटराचेर वॅक्सिनेशन चालू आसा. 37 जाग्याचेर 37 PHC वॅक्सिनेशन डेली सकाळी 9 सुरू जाता, सांजचे 5 बंद जाता. कोणाक जर प्रॉब्लेम कितें आसा जाल्यार तेच्यांनी सांगचो. इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव पंच आनी सरपंच हे 2000 लोक आसात, पंच सरपंच आनी काउन्सिलर
आणि जिल्हा पंचायत हे 2000 लोकांनी जर दिसाक 10 लोकांक फक्त जर वॅक्सिनेशनाच्या सेंटराचेर व्हरत जाल्यार म्हाका दिसता 20,000 लोकांक आमी वॅक्सिनेट करपाक शकतले. आमी कितल्या जाणांनी वॅक्सिनेट करपाक कोणाक व्हेले, आमी कोणाक मोटिवेट केले, आमी खरेंच कोणाक गाडी करून व्हेले काय कितें, आमी कोणाक सांगले की गाडी करून पण पडू, आमी 10 जणांक मोटिवेट तरी केले आनी वॅक्सिनेशन सेंटराचेर चल म्हटले काय कितें. आमी लॉकडावन म्हणपा खातीर मेकळे, बंद करा म्हणपाक व्हडली मिटींग घेतली आनी बंद करपाक लायले. बट तांकां आमी मोटिवेशन आयज आमी पळयता की बोरकारान सांगले वी आमच्या कडेन 2,00,000 वॅक्सिनेशन एबाव 45 एज ग्रुपाची आसा. आमी जर एबाव 45 वयले वॅक्सिनेशन जर सोपयले जाल्यार फाल्यां सकाळीं आमकां 18 ते 45 वयो गटांतल्यांक वॅक्सिनेशन दिवपाक खूब बरें जातलें. म्हणून म्हाजी तुमकां कळकळीची एकूच विनंती आसा, म्हणजे राजकारण असायट शेवटी आमी कोण कितली मदत लोकांक करतात ती लोक पळयता, लोक ऑब्जर्व करता. आमकां आजुनूय म्हणजे लॉकडावन कमी पडना मरे आनीक मातशें लॉकडावन कर म्हणून तो कोण तरी सांगता, म्हाका तें पडलेलें ना. बट त्यात हांगासर इररिस्पेक्टीव ऑफ द पार्टी कोणी कोणाक हाडूंक ना, व्हरा मरे वॅक्सिनेशन सेंटराचेर, करा मरे वॅक्सिनेशन. फक्त सिलिंडर घेवन थंय फोटो मारले म्हणूनय जावचें ना. आमी सगळी हांव वचना तितूर, बट आमी सगळी सोय सरकाराची, सरकार ज्या पद्दतीत लोकांची सोय करपाक जाय त्या पद्दतीत लोकांची सोय जी आसा ती करीत आसा. फक्त नाहक प्रसिद्धी घेवपा खातीर खंय तरी लॉकडावनचो बॅनर घेवन रावले आनीकूय मातशें लॉकडावन कर म्हटलें, सिलिंडर घेवन उबे रावले म्हणून जावचें ना. लोकांचो जर जीव वाचयतलो, तुमी आयज मुद्दाम कार डॉक्टर बांदेकरान तेजी प्रेस कॉन्फरन्स घेता आसतना सांगलें जितक्यो डॅथ जाल्या आयज पर्यंत एक सुद्दां पेशंट ना जेणी दोनूय वॅक्सिनेशन घेतल्या, असो एक सुद्दां पेशंट ना की जो एक्सपायर्ड जालो. हां, ज्या 5 जाण काल एक्सपायर्ड जाले तेंच्यांनी फक्त फर्स्ट डोस घेतलेलो, सेकेंड डोस घेवपाक डिले केलो. आमकां सद्या जर पर्याय कितें आसत जाल्यार 100% वॅक्सिनेशन हो एकमेव पर्याय आसा. त्या खातीर आमी इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव म्हणून आमची जबाबदारी आसा. म्हाज्या वॉर्डांत आमी लॉकडावन म्हणून भोंवच्या पेक्षा, सिलिंडर घेवन भोंवच्या पेक्षा किंवा बाकीची नाहक प्रसिद्धी मेळच्या पेक्षा एक टार्गेट दवरात आनी ठरोवन दवरात की आयच्यान फुडले 10 दीस हांव म्हज्या सेंटराचेर 10 लोकांक मोटिवेट करून आनी सकाळ पासून सांजचो पर्यंत, परत गर्दी सकाळचीच करपाची गरज ना, सकाळ पासून सांजचे पर्यंत स्टॅगर्ड पद्दतीन हांव म्हज्या 10 लोकांक, म्हणजे मागीर ते म्हजे बरें मागते आसुनी वायट मागते आसुनी, डेली 10 लोकांक वेगळे हांव मोटिवेट करतलो आनी तांकां वॅक्सिनेशन सेंटराचेर स्वताची एक तर गाडी घेवन वयतलो नाजाल्यार तांकां तेंची गाडी घेवन वचपाचें परमिशन करतलो. तुमच्या पंचायतीच्या मदीं तुमी ठरोवन घेयात. हांव सकाळीं 9 ते 10 पर्यंत धाडटा, तूं सांजचो 10 ते 11 पर्यंत धाड, कोणी 11 ते 12 धाडनी, 12 ते 1 धाडनी. आमी इलेक्शना कडेन पोलींग मतां हाडपा खातीर वयता मरे लोकांच्या घरा कडेन, तेन्ना आमी ठरोवन वयता म्हणजे ह्या घरान तूं चल, त्या घरान हांव वयता. मागीर आतांय तशेंच या, आतांय सगळ्या पंतांनी वांटून घेवया. म्हाका दिसता आमी टायमींग स्लॉट सुद्दां जर वांटून घेतलो जाल्यार गर्दी जावची ना. आनी ताच्या खातीर म्हाका दिसता आमकां वेगळे जर वेगळे आमी मिटींग म्हणजे पंचायतीच्या पंतांनी ठरयले 10 पंच आसत, एक एक वर घेयात म्हणजे सकाळी पासून सांजचो पर्यंत आनी वेवस्थीत रित्या कावन्सिलर आसत, कावन्सिलरांनी वांटून घेयात. बाबा सकाळ सांजच्या 3 हांव म्हजे 10 लोक व्हरता, 4 तूं 10 लोक व्हर. तेज्या पयली कडेन तेंच्या वेवस्थेंतल्यान कितले येता ते येवनी. आयज आमच्या कडेन 31 सेंटर जी आमी प्रायमरी हेल्थ सेंटरांतल्यान सायडीक काडल्या, म्हणजे ज्या जाग्यार थ्रोट स्वॅप सेंटर म्हणजे तेय बी लोक एकत्र येवचे न्ही म्हणून, कोण पॉझिटिव्ह आयला तो जर आयज आपलो थ्रोट स्वॅप पळोवपाक येता, तेंय आमी PHCतल्यान सायडीक काडले, दुसऱ्या जाग्यार सुरू केले. आमी वॅक्सिनेशनूय काडलें, दुसऱ्या जाग्यार सुरू केलें. अशीं 37 सेंटरां आसा आनी तुमी जर म्हटलें जाल्यार दिसाक 20,000 जावपाक शकता. आनी ताका लागूनच दोतोर बोरकाराक हांवें आतांच सांगलां की फाल्यांच्यान आनीक 37 जाग्याचेर आमी परत एकदां नव्यान सुरू करपाचें आसा. म्हणजे प्रत्येक PHCचें एक एक सेंटर आसा, फाल्यांच्यान प्रत्येक PHCची ज्या जाग्यार तेंची RMD आसा म्हणजे जेका रुरल मॅडिकल डिस्पेन्सरी म्हणटा आमी, म्हणजे एखाद्या पंचायतीन फॉर सांग्या सारकिल्ल्या पंचायतीन सपोज खूब व्हडलो एरिया आसा तो, सांग्याची PHCन जर आयज सुरू आसा, तेंच्यांनी शहरांत सुरू आसा, दुसऱ्यो 3 पंचायती घेवन तेंची जी RMD सुरू आसा त्या RMDन जें आसा हें दुसरें सेंटर सुरू जातलें. ते तो हेल्थ ऑफिसर फाल्यां डिक्लेर करतलो की आमचें दुसरें सेंटर खंय. तुमच्या ग्राम पंचायतीन हेल्थ ऑफिसराक ताका सांगोन हो ताका विचारचें पडटलें की बाबा दुसरें सेंटर फाल्यांच्यान खंय सुरू करता. तेंय हांवें आतां डॉक्टर बोरकारा कडेन सांगलां, म्हणजे 37+37 जवळपास 74 आमच्या कडेन वॅक्सिनेशन सेंटरां सुरू जातलीं. फक्त आतां लोकांक मोटिवेट करप, लोकांक हाडप. सकाळी टायमींग 9 पासून सांजचे 5:30 पर्यंत हें काम करात, म्हणजे 5:30 येयल्लो लोक 6:30 पर्यंत तें वॅक्सिनेशन चलूंक शकतलें. बट तुमी जो आसा पळय न्ही हो एक बऱ्या पद्दतीन हें काम करपाक शकतलें.
आनी ये जर केलें जाल्यार हांव तुमकां सांगता अबाव 45 एज हें आमी वॅक्सिनेशन फुडल्या 10 दिसांच्या भितर फर्स्ट डोस कोणी घेवंक ना ताका टार्गेट करात पयलो डोस. ओके, दुसरी गजाल फुडल्या 10 दिसांच्या उपरांत ज्यांच्यांनी आतां ऑलरेडी आमच्या 2.5 लाख लोकांनी पयलो डोस घेतला फुडल्या 10 दिसांक तार पयलीं थोडे जाण पयलो डोस घेतला परत वचोंकूच पळयनात. हे 10 दीस सोंपले काय फुडले 10 दीस जे आसतले जेणी पयलो डोस घेतलेलो जेका म्हयनो कंप्लीट जालो तेका टार्गेट करात म्हणजे फुडले 10 दीस तेका टार्गेट केलो जाल्यार परत 2.5 लाख लोकांक आमी सेकँड डोस दिवपाक शकतले. आनी अशा तरेन तिसरे 10 दीस म्हणजे आमी 1 महिनो डॅडिकेटिवली फॉर द वॅक्सिनेशन उरलेले तिसरे 10 दीस जेचो म्हयनो जाला तेका परत व्हरप. म्हणजे प्रत्येक पंच आनी सरपंचाचो टार्गेट आसतलो प्रत्येक कावन्सिलराचो टार्गेट आसतलो वो म्हयनो भर आज तारीख म्हाका दिसता 10 मे फुडलो 10 जून पर्यंत डेली म्हाजे 10 पेशंट हांव वॅक्सिनेशनाक व्हरतलो न चुकता. बींग अ इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव हांव म्हाका लोकांनी निवडून दिल्या म्हणून म्हाजी ही जबाबदारी आसा पंच सरपंच आनी जिल्हा पंचायत आमदारांनी व्हरचें म्हाजें कांयच म्हणणें ना बट प्रत्येकाची जबाबदारी आसा 10 लोकांक मिनिमम ठरोवन व्हरचें हें हांव तुमच्या कडेन मागतां. आनी आमी हें जर करीत जाल्यार हांव तुमकां आतां सांगता 10 जून पर्यंत अबाव 45 इयर्सचो एक सुद्दां मनीस दोनूय डोस घेयनासतर उरचो ना. आं बाब, माविनान एक सजेशन दिलें, वी वॉन्ट टू स्टार्ट वीथ द मोबायल वॅक्सिनेशन सेंटर, लेट अस कंप्लीट दीस वॅक्सिनेशन ड्रायव फर्स्ट. आफ्टर 15 डेज आमची तयारी आसा, आमी प्रत्येक PHC वायज जाय जाल्यार मागीर एक मोबायल वॅक्सिनेशन ड्रायव हो सुरू करता जेन्ना तुमच्या पंचायती कडेन तुमच्या म्युनिसिपाल्टी कडेन जो बॅड रिडन आसा जो येवंक शकना हाजी नांवां कलेक्ट करात. जो घरा कडेन बॅड रिडन आसा म्हणजे प्रत्येक पंचायतीन कदाचीत 5 नांवां कदाचीत 7 नांवां ही तुमच्या कडेन आसुनी 15 दिसांच्या उपरांत तुमी तुमच्या हेल्थ ऑफिसरा कडेन दियात. आमी मोबायल ड्रायव सुरू करता आनी वॅक्सिनेशन येवन वेळ पडलो जाल्यार फुडल्या 20 दिसांच्या उपरांत तें वॅक्सिनेशन ड्रायव तुमच्या घरा कडेन येवन जो घरा कडेन मनीस आसा तेकाय आमची दिवपाची तयारी आसतली. दीस इज अबावट द वॅक्सिनेशन. त्या खातीर आमकां चडांत चड लोकांचो जीव वाचोवपा खातीर पयलें काम वॅक्सिनेशनाचेर भर दिवची पडटली. आमी टार्गेट घेवचो पडटलो दिसाक म्हाका 10 जाण लोक कोण हे एवरीडे आपूण आदले दीस फायनलायज करतलो फाल्यां व्हरतलो आदले दीस ठरयात. फाल्यां सकाळीं ठरयलें म्हणून तो वॅक्सिनेशनाक येवचो ना. तुमी फाल्यां कोणाक व्हरतलो हें आयज ठरोवचें पडटलें आनी आयज जर ठरयलें जाल्यारूच ते फाल्यां लोक वॅक्सिनेशनाक व्हरतले. आनी म्हाका दिसता निश्चीतच वॅक्सिनेशनाचेर तुमी सगळे भर दितले इतकें म्हाका दिसता. दुसरी गजाल वीज इज द टॅस्टींग. आमच्या कडेन एडिक्युएट टॅस्टींग किट्स हे प्रत्येक PHCन अवेलेबल आसा. PHCन म्हटल्या उपरांत प्रत्येक PHCच्या सेंटराचेर अवेलेबल आसा. आमचे काही हेल्थ ऑफिसरूय ऑनलायन आसात. हांव मुद्दामून सगळ्यांक कळपा खातीर सांगता आमच्या कडेन थोडे कडेन कदाचीत ऑक्सिमिटर आनी थर्मामिटर आसचो ना. म्हळ्यार आमी डायरेक्टली जी मेडिसिन्स तांकां दिवपाक जाय आमी सुरवात केल्या टॅस्टिंगाक येता तेन्नाच तेंची मेडिसिन्स तांच्या हातान दियात. कोणीच मेडिसीन घेवपाक परत येवपाची गरज ना. म्हणून टॅस्टिंग किट म्हणजे फक्त थर्मामिटर आनी ऑक्सिमिटर न्हू तर मेडिसीन म्हत्वाची आसा. त्याती जे दिसा कितले 20 जाण जर टॅस्टिंगा खातीर आयले म्हणजे 200 जाण जर आयले 200 जाणांक वखदां त्याच दिसा दिवपाक जाय. हे तुम्ही पळोवन घेवचे कारण जो कोण टॅस्टिंगाक वता आमचे हेल्थ ऑफिसर तेस्ताचे तेस्ता तेन्नाच तेंचो थ्रोट स्वॅब काडलो काय तेजी मेडिसीन तेज्या हातान मेळटली. आनी पयल्या दिसाच्यान तेणी टॅस्टिंग सुरू केल्या उपरांत रिपोर्ट येवपाक 1 दीस लागो किंवां 2 दीस लागो पयल्या दिसाच्यान तेणी वखदां सुरू करपाची जेणे करून तेका कॉम्प्लिकेशन जावचें ना. हितूर 2 गजाली जातल्यो. 1 तेजें टॅस्टिंग जातलें, रिपोर्ट तेज्या मोबायलाचेर तेज्या घरा कडेन वयतलो. रिपोर्ट व्हरपाक घरा कडल्यान परत येवपाची गरज ना. वखदां व्हरपाक परत घरा कडेन येवपाची गरज ना. वखदां तेका पयलेच दिसा टॅस्टिंगाक वयता तेन्नाच दिली वयतली. तेणी पयलेच दिसाच्यान सुरू करचें. तिसरी गजाल होम आयसोलेशन अँड मॉनिटरींग. आमी पयर ऑर्डर काडल्या कलेक्टराच्या मार्फत प्रत्येक पेशंट जो होम आयसोलेशनान आसा ज्या ज्या पंचायत एरियेन आसा त्या पंचायत एरिया आनी म्युनिसिपाल्टी ही त्या पंचायत एरिया आनी म्युनिसिपाल्टीची जबाबदारी आसा. तुमच्या कडेन जाय जाल्यार एवरी डे लिस्ट तुमच्या PHCतल्यान पॉझिटिव्ह येता ते लिस्ट हे तुमकां तुमच्या पंचायतीन आनी म्युनिसिपाल्टीन त्या CO कडेन किंवा सेक्रेटरी कडेन धाडलें वयतलें. आतां तुमचें काम कितें तेका अजुनूय बी स्टिग्मा आसा लोकांच्या मदीं. लोकांक म्हाका कोरोना जावंकूच ना जाला आसतना सुद्दां म्हणटात.
ओके परत लोक तपासूंक वचना. तुमच्या प्रत्येकाच्या वार्डात अवेअरनेस करा, एक तर तपासूंक चला म्हणून सांगात आणि तपासूंक वचून होम आयसोलेशन किट घेऊन तेजी वखदां सुरू करात म्हणून सांगात. आणि एकदा पॉझिटिव्ह आयलो काय तो घरा भायर सरचो न्ही. मागीर ताका लागपी कदाचित तेणी वखदां हाडूंक ना आसतली, ताका लागपी गरजेच्यो वस्तू आसतल्यो, ह्यो तुमी मॉनिटर करात. तुमच्या कडल्यान मॉनिटर जर जालें की बाबा घरांत राव, तुमी जाय जाल्यार पुलिसांचो हेल्प घेयात आणि ताका घरा भायर सरपाक दिवूं नाका. आतां हितूर तीन गजाली आसा. एक, आमी ताका मॉनिटर करता आसतना म्हणजे सदांच दिसाक एक पंचायतींतल्यान कॉल पर डे, जर 300 पेशंट आसात 300 पेशंटांक पर डे कॉल वचपाक जाय. आयदर यू कॅन डिवायड युअर वार्ड वायज आनी तुमी पर्सनली कॉल करूं येता. ताका तीन प्रश्न सारके विचारपाक जाय. एक, टेम्प जोर येता काय कितें. दुसरो, तुजो ऑक्सिजन लेवल कितलो आसा. आनी जर कंटिन्युअसली 3 दिसांच्या वयर जोर उरता आसत जाल्यारूय ताका रिस्क आसा. जर ताजो ऑक्सिजन लेवल बिलो 94 वयता आसत जाल्यार ताका स्टेपअप हॉस्पिटलांत एडमीट करात. ताका सरळ सांग 94 सकयल वयता, तूं रिस्क घेवं नाका, स्टेपअप हॉस्पिटलांत चल आनी एडमीट जा. तिसरी गजाल, ताका कोमॉर्बिडिटी कितें आसा. कोमॉर्बिडिटी म्हणजे तुका डायबिटीज आसा, तुका प्रेशर आसा, तुवें तपासून घेतला काय कितें, तुका चड खोकली येता. आनी जर कोमॉर्बिडिटी आसा जाल्यारूय ताका एडवायज करा, बेटर वे यू गो टू द स्टेपअप हॉस्पिटल. तो होम आयसोलेशनांत सारको रावता काय ना, ताका वेगळो रूम आसा काय ना. ओके, आनी वेगळो रूम जर ना, स्टेपअप हॉस्पिटल कम कोवीड सेंटर आसा, त्या स्टेपअप हॉस्पिटल कम कोवीड सेंटरांत ताका सांग आतांच्या आतां तूं भरती जा, जेणे करून आयसोलेशन वेवस्थीत जातलें, तुज्या घरच्यांक त्रास जावचो ना. हांव तुमकां कळपा खातीर सांगता, म्हाजो ड्रायव्हर स्वताचो एडमीट जाल्लो, कोरोना पॉझिटिव्ह जाल्लो, आयज 12-11 दीस जाले, आयज ताका डिस्चार्ज दिला. ही वर इन स्टेपअप हॉस्पिटल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम. हांव खंयसर म्हणजे हे तुमकां हांव मुद्दामून सांगता, प्रत्येकान जर जबाबदारी घेतली, प्रत्येकान जर प्रत्येक जर पॉझिटिव्ह असो ताका जर विचारलो जाल्यारूच आमी हे करपाक शकतले, अदरवायज ना. चवथी गजाल, एनफोर्समेंट ऑफ द कर्फ्यू. आमी सगळे जाण म्हणटा लॉकडावन कर लॉकडावन, बऱ्याच जाणांनी ठराव बीन घेतले मरे, बऱ्याच जाणांनी प्रेस कॉन्फरन्स दिली आनी ताज्या उपरांत मागीर आतां आमी नुस्त्याच्या बाजाराचेर घुट्टी कित्याक पडटा. तर नुस्त्याचो बाजार सुद्दां बंद आसूनी मरे, कारण नुस्त्याक कितें कोरोना लागना. आ, भाज्येच्या बाजारांत इतकी तुडुंब गर्दी कित्याक पडटा, थंय कोरोना ना. आमची जबाबदारी आसा म्हाका सांग नुस्त्याचो बाजारूय बंद दवरपाचो. म्हाका दिसता नुस्तें आमी 8 दीस खायना जाल्यार कांयच फरक पडचो ना. त्या ती नुस्त्याचो बाजार आसुनी किंवा भाज्येचो बाजार आसुनी, गोवर्मेंटाच्या ऑर्डर जी आसा स्ट्रिक्टली आसा की आमी मार्केट्स बंद दवरचे. कारण मॅक्झिमम ज्या जाग्यार लोकांक तेंकता किंवा विदीन म्हणजे आमी नुस्तें घेवपाक तिचेर तुटोवन पडटा. कसले नुस्तें हांगा म्हणून तिणी थंयसर मास्क लायला काय ना तें कोण विचारना. आमी नुस्तें वयल्यान तें सामकें म्हणजे हें घाल तें घाल दाखोवंक वयता. तेन्ना तिका जर कोणी एकट्यान कोरोना दिलो जाल्यार सगळे येवपी मनशांक सगळ्यांक कोरोना दिवन वयतली ती. म्हणून ताज्या खातीर एक तर म्हणजे स्ट्रिक्टली सगळीं मार्केटां किंवा एनफोर्समेंट जो आसा हो एनफोर्समेंट तुमी करून घेवपाक जाय विथ द हेल्प ऑफ द पुलीस डिपार्टमेंट. आमी तेंकाय ऑर्डर दिला, तुमी ज्या ज्या जाग्यार सांगतात जी भितरल्यान बार्रां चालू आहा पळय न्हय ती बंद करपाक लायात. तुमकां खबर आसतली म्हाज्या पेक्षा चड, कारण तुमी सारके जाणा खंयसर बार्रां चालू आहा, खंयसर इस्पिकेचे खेळ चालू आहा सगळे. म्हाका दिसता पंच सरपंचांनी तितकी इनिशिएटिव्ह घेवची, पुलिसांक आमच्या सारके सांगचे आनी खंयचे हॉटस्पॉट पळय न्ही ते आतां दाखोवपाचे. फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी लॉकडावनची मागणी इतकी करून रावय नाका. हांवें 2-3 कडेन पळयलें ज्या पंचायतींनी थंयसर फक्त म्हणजे लॉकडावन म्हटलां बट तेंच्या कडेन चल्लेले सगळे खेळ आनी सगळे हे जे चालू आहा पळय न्ही ते बंद करपाक कोण इनिशिएटिव्ह घेयना. बरो व्हडलो पेपरार फोटो येतलो हाज्या खातीर प्रेस कॉन्फरन्स घेतात इतके, बट तो कशा पद्दतीन कर्फ्यू जर आमी करपाक जाय आसत जाल्यार ती जबाबदारी आमचीय आसा. हे म्हाका दिसता आमी जर सगळ्यांनी पळयत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणांत आमकां मदत जावं शकता. आमी तालुक्यांनी ज्या जाग्यार स्टेपअप हॉस्पिटल सुरू केलां, आमी ज्या जाग्यार आयसोलेशन सेंटर सुरू केलां, इवन जो वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलां, थंयसर लागपी सोयी आनी सुविधा थंय कितें गरज पडटा. म्हाका दिसता मायनर खर्च करपा खातीर परत एकदां डायरेक्टर पंचायतीन फाटले फावटी आनी डायरेक्टर मुन्सिपाल्टीन म्हणजे कंप्लिटली कडधान्य वाडपाक न्ही बट मिनिमम एक्सपेन्सीस फॉर द स्टेपअप हॉस्पिटलाक लागता आसत, कितें जाल्यार वॅक्सिनेशन सेंटराक कितें लागता आसत जाल्यार डायरेक्टली त्या जाग्यार म्हणजे मिनिमम कितें एक्सपेन्सीस लागता आसत डायरेक्टर पंचायत कॅन गीव ऑर्डर. सो पंचायत आनी मुन्सिपाल्टी त्या पद्दतीन त्या त्या वॅक्सिनेशन सेंटराचेर त्या थंयसर कितें लागता ती मदत करपाक शकता.
आम्ही अशा पद्धतीत जर प्लॅन केलो, गोयात 2000 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असा, आम्ही 10 दिसांचो जर टार्गेट दवरलो, 2,00,000 लोकांक आम्ही 10 दिसांनी ज्यांच्यानी पहिलो डोस घेऊंक ना तेंका पहिलो डोस घेवपा खातीर आम्ही मदत करतले, जेणे करून फुडल्या जवळपास 10 दिसांच्या भितर म्हणजे 20 मे पर्यंत फर्स्ट डोस घेवपी गोयातले 45% and above 100% पॉप्युलेशन जे आहा हे कवर जातले. आणि जसे सांगला फुडल्या 20 दिसांनी आम्ही टार्गेट जर हो मेंटेन दवरलो जाल्यार फुडल्या जवळपास 10 जून पर्यंत गोयातले 100% पॉप्युलेशन हे अबाव 45 वॅक्सिनेटेड आसतले. आणि हे जर टार्गेट आम्ही कमी करपाक शकलो जाल्यार म्हाका दिसता निश्चितच आम्ही अबाव 18 to 45 ज्या पद्धतीचे वॅक्सिनेशन आमकां करपाक जाय फुडल्या एज ग्रुपा खातीर तेय वॅक्सिनेशन तुमच्याच सगळ्यांच्या सहकार्यान. हांव परत सांगता म्हणजे हितून राजकारण खंयसरूच ना, त्या हांवें सगळे पंच सरपंच जेका आपूण दिसता की बाबा आपूण काम करतलो तेणी काम करचें, हांगा खंयच्या पार्टीच्यान हेजे तेजे ना, सगळ्यांनी लोकांक हाडचे, सगळ्या लोकांक हाडचे. आपल्याय वार्डात पळयता आसतना हो त्या पार्टीचो हो ह्या पार्टीचो हे पळोवं नाकात. आयज जगलो वाचलो जाल्यार राजकारण करतले, म्हण त्या खातीर लोकांचे जीवन वाचोवपा खातीर म्हाका दिसता आमी सगळ्यांनी प्रयत्न करचे, हे खूप महत्वाचे आसा. ताज्या व्यतिरिक्त आम्ही पळयता की जे फाटले फावटी आम्ही इम्युनिटी बुस्टर आसतले, योगास्ता आसतली, आयुष डिपार्टमेंटाची वखदां आसतली. आयजूय आमचे आयुष डिपार्टमेंट, आमचे डॉक्टर दत्ता भट वीज इन्चार्ज फॉर द आयुष डिपार्टमेंट, ताज्या भायर वेगवेगळे आयुर्वेदीक प्रॅक्टिशनर इम्युनिटी बुस्टर्स आपल्या परीने दिता, योगा आसतले आणि बरो डायट आसतलो हो जर दिलो आमकां. आयज काल आमी पळयता की आपली जी इम्युनिटी आसा त्या इम्युनिटीचो बुस्टर जर आमी आनीक वाडयलो जाल्यार एक खूब मोठ्या प्रमाणात आमी मदत जातले. आमी एके वाटेन पळयता की व्हेरी यंग भुरगे वयता आसतना 35 वर्सांचो भुरगो वयता आसतना म्हाका वायट दिसता, बट जेंचे निग्लिजन्स आसा हांव मुद्दामून सांगतलो, कारण डेलीची डॅथ तुमी 67 डॅथ जर काडून पळयशात जाल्यार जवळपास डेली 10 पेशंट हे 24 वरांच्या भितर येयल्ले आसतात, 10 जाण. म्हणजे आमी आतां 24 वरांनी येयले तेका दोतोर आमचे कितें करतले, भितरले जवळपास 4 to 5 जाण तरी ब्रॉड डॅड आसता, हाडल्यात एक्सपायर्ड जावन तेंकां, आमी कितें करतले, आमी कांयच करूं शकना. ताज्या व्यतिरिक्त आमी पळयता की विदीन म्हणजे 48 अवर्स 2 दिसांच्या मदीं आसतले आनीक भितर 5-6 जाण पेशंट, म्हणजे जवळपास 20 to 25 पेशंटांक आमी ट्रिटमेंट दिवच्या पयलींच वयता. आनी परत खापर सरकाराच्या माथ्याचेर, परत खापर दोतोराच्या माथ्याचेर, कांयच करूं ना. मरे थंय हाडलेलो ऑक्सिजनूच लागना हेंय सांगतात, म्हाका वायट दिसता. म्हणजे बादा तुका फोन केलो निदान ऑक्सिजन तरी लावंक जाय आसतो न्हू म्हणटा तो. आरे म्हणजे थंय परिस्थिती दिक्की जाणाची आसा, अशी परिस्थिती आसा. बट आयज हांव मुद्दामून म्हाका सरकारात सगळी वेवस्था आज जाग्यार उडयल्या. म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज आसतले, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतलें, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतलें, ताज्या भायर आमचें ESI हॉस्पिटल आसतलें, फोण्या ST हॉस्पिटल आसतलें, MPT हॉस्पिटल आसतलें. ही मेन आमी हॉस्पिटलां ज्या जाग्यार म्हणजे ICU आणि ऑक्सिजन 100% अवेलेबल असा. हाज्या व्यतिरिक्त आम्ही स्टेप अप हॉस्पिटल बिचोलेन सुरू केले, आम्ही चिकाली सुरू केले, आम्ही कासावली सुरू केले, पेडण्या सुरू केले, आम्ही कांदोळी सुरू करता. आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी काल सुरू झाले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इज वन ऑफ द म्हणजे ऑक्सिजनाचा विषय आम्ही सोपयलो. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही रेमडेसिवीर म्हणजे इजिली गोवा मेडिकल कॉलेजीत स्टॉक हाडलेलो अवेलेबल असा. कोणाक जर कंप्लेन किती असा, इंजेक्शन मेळना, ऑक्सिजन मेळना, तुम्ही माझ्याय ऑफिसा कडेन संपर्क करू येता. आम्ही दिल्ले सगळे लँडलाईन नंबर तुमकां 2-3 फावटी आम्ही पब्लिशूय केल्या, वेगवेगळ्या हॉस्पिटलाचे नंबर पब्लिश केल्या. आमचो 2-4-2-4-5-4-9-4-9 24 वरां आमची ही हेल्पलायन फॉर द बॅड फेसिलिटीज. हाज्या व्यतिरिक्त 16 हॉस्पिटलांक आमी कोविडाच्या मॅनेजमेंटा खातीर DDSSYच्या अंतर्गत तेंकां ट्रिटमेंट दिवपा खातीर आमी अलाव केल्या. 80% ऑफ द पयशे हे सरकार फारीक करता, हे सकयल्या लेवलाचे लोक प्रतिनिधी पर्यंत कळपाक जाय म्हणून हांव मुद्दामून रिपीट करता. कारण बऱ्याच जाणां पेपरांक बरोवपाक खूप सोपें आसता की आयज पर्यंत म्हणजे असलो मुख्यमंत्री जावंक ना, आयज पर्यंत असली महामारी येवंक नासली. हांव मुद्दाम हांव म्हणजे म्हाजी टिका करता तेजेर हांव भिना, बट म्हाज्या परीत म्हाजें सरकार पुराय काम करीत आसा, 100% काम करीत आसा की ह्या महामारीच्या बळांत आमी खंयसरूच म्हणजे फाटी पडूंक ना, आमी खंयसरूच कमी पडूंक ना. पण हाका तुमचें सहकार्य जर मेळ्ळें, लोकांचें सहकार्य जर मेळ्ळें, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचें सहकार्य जर मेळ्ळें, हांव मुद्दामून सांगता फुडल्या 8 दिसांच्या भितर हो जी कोवीड डॅथ रेट आनी पॉझिटिव्हिटी जी आसा ही कमी येवपाक तुमी खूब मोठ्या प्रमाणांत काम करपाक शकतले. त्या हांव अपेक्षा करता आणि म्हाका निश्चितच खात्री आसा किंवा हे सांगलेले सगळे
क्रिमिशेच्या बाबतीत म्हणजे आमकां जेका क्रिमिट करचें पडटा मागीर जावं तो हिंदू मुस्लीम क्रिस्तांव ज्या ज्या जाग्यार ज्याची ज्याची क्रिमिशन आसा ज्या ज्या पद्दतीन जातालें तुमी सगळ्यांनी सहकार्य करपाक जाय असल्या महामारीच्या बाबतीत तो वो न्हू तो न्हू म्हाज्या गांवांत करून दिवचो ना हेका करूंक दिवचो ना हें चलना आमी हेका जर सहकार्य करीत जाल्यारूच म्हाका दिसता आ वेवस्थीत प्रोटोकॉल फॉलो करपाक जाय आनी प्रोटोकॉल फॉलो करपा खातीर तेका आपलो जो तेका पीपी किट दिवचो पडटा जें किट दिवचो पडटा तें सहकार्य सरकारा कडल्यान जातलें स्टेप अप हॉस्पिटल आनी टेस्टींग वॅक्सिनेशन ह्या सगळ्याचो उपयोग तुमी खूब मोठ्या प्रमाणांत करतले बी इन टच वीथ युअर हेल्थ ऑफिसर तुमी डेप्युटी कलेक्टर्स तुमचो सेक्रेटरी ह्या सगळ्यांच्या सहकार्यात रावत जाल्यार फुडल्या 10 दिसांच्या मदीं वॅक्सिनेशनूय पुराय करुया फुडल्या 10 दिसांच्या मदीं आमचो मॉर्टेलिटी रेट म्हणजे डॅथ रेट हो कमी करुया निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान आमी कोविडाचेर परत एकदां म्हणजे मात करतले कोविड कमी करपाक तुमच्या सगळ्यांचें सहकार्य हे अपेक्षीत उरतलें देव बरें करूं. We have received lots of questions and queries. However, due to paucity of time and connectivity issue, we have shortlisted some important questions. तुका मेजर क्वेश्चन कितें लिस्टेड जर तुवें केल्या जाल्यार तुज्या कडल्यानूच विचारात चल तांकां विचाराच्या पेक्षा तुज्या कडेन जे क्वेश्चन्स आयल्या तूं पटपट विचारात चल एकदां जावं सगळे आन्सर सांगता हांव किंवा दोतोर बोरकार बसलेला आहा तेज्या पैकी सांगता कारण ऑनलायन खूब जाण आसात जवळपास 2000च्या पेक्षा ऑनलायन सगळे आसा म्हणून इतको वेळ घेवपाक जावचे ना तुज्या कडेन आयिल्ले आसा ते क्वेश्चन्स पटकन घे किंवा डीएमए कडे जर कितें आसत जाल्यार पटकन विचारूं येता किंवा एखादो दुसरो हेल्थ ऑफिसराक जर कितें विचारूंक जाय फक्त जाल्यार विचारूं येता डायरेक्टर पंचायत पयली. ओके सर, फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम वॅलेंटिनो बेरेटो, डेप्युटी सरपंच ऑफ विलेज पंचायत शिंशिनी ऑफ सालसेट तालुका. ही वॉन्ट्स टू नो वेदर डेटा ऑफ अवेलेबिलिटी ऑफ हॉस्पिटल बेड्स इन्क्लुडिंग प्रायव्हेट हॉस्पिटल्स विल बी मेड अवेलेबल इन पब्लिक डोमेन. पोर्टलाचेर अवेलेबल आसा डेली म्हणजे त्या टायमार कितल्यो अवेलेबल बेड आसता ह्यो आमी अपडेट करीत आसा. तुम्ही गोवा ऑनलाईन पोर्टलाचेर चलात आणि तेजो बेड जो आसा खंयच्या खंयच्या हॉस्पिटलांत कितल्यो आसा ह्यो तेजेर आमी हे करून अपडेट करीत आसता. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम डिओना कारकोणकर, पंच मेंबर ऑफ व्हीपी कुरका बांबोलीम. शी वॉन्ट्स टू नो इफ पंचायत मेंबर्स कॅन बी इन्क्लुडेड एज फ्रंटलाईन वर्कर्स फॉर पर्पज ऑफ गेटिंग वॅक्सिनेशन. इन्फेक्टेड मेंबर्स अबाव 45 जे पंच मेंबर आहात त्यांच्यानी पहिली वॅक्सिनेट करून घ्यात. बिलो 45 आहात ओके हा पॉझिटिव्हली विचार करता डेफिनेटली ताजा विचार करता तुमका तो एका दिसाच्या फुल फाल्यां कळयता. अनदर क्वेश्चन इज फ्रॉम किशोर नाईक, पंच मेंबर ऑफ व्हीपी पेरनेम तालुका. ही वॉन्ट्स टू नो दॅट इफ एनी पॉझिटिव्ह पेशंट ऑर हिज फॅमिली मेंबर इज फाउंड रोमिंग अराउंड टू हुम द कंप्लेन हॅज टू बी अड्रेस. पुलिसांक इन्फॉर्म करा डायरेक्टली त्याला धरून व्हरून कोविड केअर सेंटरात घालून ये संपतोच. सर, अनदर क्वेश्चन इज फ्रॉम उदय देसाय, सरपंच ऑफ व्हीपी उगवे सांगे तालुका. ही वॉन्ट्स टू नो इफ WRD क्वार्टर्स एट पाजीमॉल सांगेम कॅन बी कन्वर्टेड इन टू कोविड केअर सेंटर. आमकां खूब कोविड केअर सेंटरां ओपन करून जावची ना पण आमी सांग्यार आता आमी पळयता वेरीफाय करपाक लायला सांग्या वयली परिस्थिती आणि थंयसर एखादे आमी एक्च्युली केप्या कोविड हॉस्पिटल केला पूण तसोच जर आसत जाल्यार केप्याच्या कोविड हॉस्पिटलांत एडमिट जावं येता थंयसर इवन दो कोविड केअर सेंटर म्हणून सुद्धा केप्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजीन आमी जे सुरू केला थंय एडमिट जावं येता विच इज नियर बाय आसा हार्डली एट अ डिस्टन्स ऑफ द 15 किलोमीटर. सर, लास्ट क्वेश्चन इज फ्रॉम सरपंच ऑफ कोर्ताली मुरमुगोवा तालुका. ही वॉन्ट्स टू नो इफ गव्हर्नमेंट कॅन प्रोव्हाइड सम पीपी किट एंड ऑक्सिमीटर टू विलेज पंचायत सो दॅट दे कॅन गिव्ह इट टू द विलेजर्स फाउंड पॉझिटिव्ह हु हॅव नॉट रिसिव्ह्ड किट ऑन टाइम अँड शोईंग सिम्पटम्स ऑफ कोविड. एक गजाल म्हणजे तुमकां ऑक्सिमीटर जो आहा तो खूब शॉर्टेज चल्ला आमच्या कडेन त्या खातीरच आमच्या आत्ताच्या पीपीई किटांनी एक एकदा ऑक्सिमीटर मेळना बट जस जशें अवेलेबल जाता तशें आमी हेल्थ ऑफिसरा कडेन दवरता तेंच्यानी थंयच्यानूच तुमले पॉझिटिव्ह पेशंट कितले ते पळोवन व्हरचे. दुसरे उरता उरलो पीपीई किटचो विषय, पीपीई किट आमच्या प्रत्येक हेल्थ ऑफिसरा कडेन थंयसर अवेलेबल आसता कोणाक जर क्रिमिशन करपाक सामको एमर्जंसी आसत जाल्यार तेंच्यानी पीपीई किट आमच्या हेल्थ ऑफिसरा कडल्यान सांगून एक दोन पीपीई किट हांव तांकां दिवपाक लायता एक्सेस अवेलेबल दवरता. आमकां सगळ्या पंचायतींनी दवरूंक लागत जाल्यार खूब लागतले त्या खातीर तेंच्यानी हेल्थ ऑफिसराक कॉन्टेक्ट करचो. ओके सर, थँक्यू. दीज आर द ओनली क्वेश्चन्स फ्रॉम पंचायत साइड. आनी हेल्थ ऑफिसराक कोणाक कितें विचारपाक जाय डॉक्टर बोरकर हांगा आहा म्हणून म्हणटा इनकेस एनी हेल्थ ऑफिसर ऑनलाईन असा झाल्यावर. शशांक,
किती आशील आहे सर. आता तुम्ही जे रिस्पॉन्सिबिलिटीज आमका काउन्सिलर आणि विलेज पंचायताच्या ज्या लोकांक दिला ते फॉलो करपाक आमका प्रॉब्लेम ना. वी हॅव ऑलरेडी बीन फॉलोइंग इट सिन्स वी आर गेटिंग दिस अपडेट फॉर सबस्टेन्शियल टाइम ना. मेकिंग कॉल्स टू एव्हरीबडी त्यांना प्रोटोकॉल फॉलो करपाचो इवन मेकिंग कंप्लेन. नाउ माय प्रॉब्लेम पर्सनली ऑल्सो इज दॅट आय एम ऑल्सो बिलो 45 इयर्स ओल्ड. माय फॅमिली इज ऑल्सो इन द सेम सिच्युएशन. एक्झॅक्टली तुमका फाल्यांच्या आयले म्हाका आम्ही तुमका फ्रंटलाईन वर्कर म्हणून डिक्लेअर करता आणि फक्त ऑर्डर काढपाक टाइम लागतो. फाल्यां ऑर्डर काढता विल ट्रीट यू एज अ फ्रंटलाईन वर्कर आणि तुमका सगळ्या जणांक दिवपाक लायता 100%. ओके थँक्यू थँक्यू. येस येस 100%. तुमका आयज ऑर्डर काढता आणि फाल्यांच्यान दिवपाक लायता. फक्त प्रत्येक जण हेल्थ ऑफिसर जो असा पण न्ही हेल्थ ऑफिसरांनी एक लक्षात घेतो तुमचं इन्सिडेंट कमांडर म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यात ज्याका अपॉइंट केला त्यांनी ज्याका कॉन्टॅक्ट करात. तुमका वेगळो 3 स्टाफ जे नवीन वॅक्सिनेशन सेंटर म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर असतो इन्चार्ज असतो प्यून असतो व 3 वेगळो स्टाफ तुमका इन्सिडेंट कमांडर प्रत्येक वॅक्सिनेशन सेंटराचेर तुमका एडिशनली फाल्यांच्या फाल्यां मेळटलो. तुमका हेल्थ ऑफिसरांक एडिशनल किती स्टाफ लागलो असत जाल्यार तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा इन्सिडेंट कमांडर हांच्या कडेन कॉन्टॅक्ट करचो. वेगळ्या डिपार्टमेंटाचो स्टाफ व तुमका सोमतोच एका दिसाच्या भितर डेप्युट केलो वयतलो. द लास्ट क्वेश्चन बाणावली उलय. हांगा हॅलो ऐकता हा उलय तू उलय. ओके आमकां पीपीएचे लिस्ट आसा तुगेले लोकांले जे रिकवर तांची लिस्ट सुद्दां येवपाक जाय कित्याक आमी तांचे कडेन जे ऑक्सिमिटर आहा ते आमी यूज करपाक शकता. प्रत्येक हेल्थ सेंटरात जे जांचे लोक रिकवर जाल्ले आसा पळय तांचे समज लिस्ट आयले आमकां आम्ही त्यांच्या कडच्यान तुगेले ऑक्सिमिटर घेऊन. ओके ओल्ड ओके एनी हांव कळ्ळें म्हाका ओल्ड लिस्ट हांव शेअर करपाक लायता पण ओके दुसरी ओल्ड लिस्ट आमकां लिस्ट आहा ते मातशी बेगीन येवती कोणी पॉझिटिव्ह आहा त्यांची लिस्ट बेगीन येवती कित्याक 4 ते 5 दीस लागतात सो आमकां ते कॉर्डिनेशन करपाक मेळना. नंबर 3 तुमकां ओल्ड लिस्ट आणि न्यू लिस्ट डे टू डे अपडेट हांव पीएचसीच्यान करपाक लायता. ओके आयच्या डॉक्टर बोरकरान नोट केला ते करपाक लायता. ओके दुसरे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एंटी सोशल जे एलिमेंट लोकात ते रिलिजियस इश्यू क्रिएट करतात आणि तो काल झालो असा बाणावले भीतर रिलिजियस इश्यू क्रिएट केलो. सो मातशे आमच्या पोलीस स्टेशनात एसपी किंवा डीवायएसपी हो इश्यू बेगीनातल्या बेगीन डील करपाक लाय सर. पर्टिक्युलरली किती असत जाल्यार तू म्हाका पर्सनल माझ्या सीएमओचेर मेल घातल्यार जाता सीएम ऑफिस मेलाचेर आणि ना जाल्यार तू म्हाका कॉन्टॅक्टूय केल्यार जाता. बट आयच्या घडीक आमकां कसलेच इश्यूज जे आसा ना पॉलिटिकल ना धार्मीक कसले इश्यू हे करपाचे ना. आमकां सध्या जे आसा पळय वी नीड टू फोकस ऑन कोविड मॅनेजमेंट. तुम्ही सगळे जाण जे फ्रंटलाईन वॉरियर म्हणून कारण तुमकां आयज ऑर्डर काडटा तुम्ही सगळे जाण काम करतले हाजी अपेक्षा बाळगिता. तुमचे सहकार्य परत आम्ही 10 दिसांच्या उपरांत अशाच पद्दतीन व्हर्च्युअली हेजेर मेळटले तेन्ना म्हाका प्रत्येक जण तुम्ही सांगतले हांवें 10 जण फुडल्या 10 दिसांक येले 100 जण हांवें कंप्लीट केले व टार्गेट ही स्पिरीट अशी दवरुया. 10 दिसांनी परत एकदा व्हर्च्युअली मेळया आणि खूप बरे काम करूया. देव बरे करू.